देशभरात वाढत्या झाडांमुळे वीज मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यानंतर ती भागवण्यासाठी विविध राज्यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू केल्यानं बाजारातील दर 18 ते 20 रुपयांवर गेल्याची गंभीर दखल घेत केंद्रीय वीज आयोगानं खुल्या बाजारातील वीज दरांवर कमाल 12 रुपये प्रति युनिट अशी मर्यादा घातली आहे. त्यामुळे वीज बाजारातील अनिर्बंध नफेखोरीला थोडा आळा बसणार आहे. मार्च महिन्यातच मे महिन्यासारखा उन्हाचा त्रास सुरू झालाय. विविध राज्यात वीज मागणी प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार करता मुंबईसह वीज मागणी विक्रमी 28,000 मेगावॉट पर्यंत गेली होती. पुरेसा कोळसा नसल्यानं देशातील 4,000 मेगावॉट क्षमतेचे औष्णिक वीज प्रकल्प बंद होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत कोल इंडियानं यावर्षी 15 दशलक्ष टन जास्त कोळसा पुरवठा केला असला तरीही वीज मागणीतील वाढीचा वेग जास्त असल्यानं वीज प्रकल्पांची कोळशाची गरज वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.